ही थोड़ा वो धूप आ रहा है तो नहीं समझ सकते। नहीं एका पुजारी मार्कंडे हॉस्पिटल मध्ये सीटीएस विभागामध्ये काम करत असून दोन काल ड्यूटी करून आल्यानंतर घरासमोरच्या मैदानामध्ये पोरं खेळत होते, ताटात पोरं होते। त्यांना म्हणलं आतापर्यंत एवढे दिवस ठीक होतं, एक दोन पेशंट होते, एकाचे 12 पेशंट झाले, तुम्ही तुमच्या स्वतःच्या हितासाठी तुम्ही घरात बसा, थोडे दिवस बसा, नंतर आपलेच दिवस आहेत, पुढे खेळायचंच आहे तुम्हाला। म्हणल्यानंतर तुम्ही आम्हाला शिकवत जाऊ नका, तुम्हाला कळतंय काय काय, तुम्ही कुठं ड्यूटी करता, तुम्ही स्वतःच पाचपेठमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळला तिथं ड्यूटी करता आणि तुम्ही आम्हाला शिकवायला आलात का, बघू तुम्ही उद्या ड्युटीला कसं जाता, बघतो मी, म्हणून धमकी देत होते। कोणकोण होते धमकी देणारे, नाव वगैरे? श्रीकांत यादगिरी, नितीन यादगिरी आणि अंबादास दोरनाल, हे तीन पोरं खूपच अंगावर येऊन भांडण काढत होते। मग त्यामुळे मी त्यांच्याशी काय वाद घालायचं म्हणून, काय झालं रात्री 12 वाजता पोरगी पाणी पाहिजे म्हणल्यावर उठले होते मी, तेव्हा पाणी घेताना खिडकीतनं मला बॅटरी दिसली, म्हणून मी खिडकीतून डोकावून बघितले तर दोन तीन पोर एकाच्या हातात लाकूड होतं बांबू मोठं आणि एकाच्या हातात टॉर्च होतं आणि असं दोघं तिघं फिरत होते। मग तरी मला संशय आलं हे पोरं हेच पोरं इकडं फिरू लागले तर काय करतात, म्हणून संशयाने आम्ही घाबरून झोपलोच नव्हतो। मग तरी थोडं मग परत सुमारे 2:15 सुमारास आम्हाला आगीचा आवाज एकदम दन दन खिडक्यांमधून आतमध्ये वाफा येऊ लागल्यावर आम्हाला कळालं। मग खिडकीच्या बाजूलाच माझी मुलगी झोपली होती, जर त्या मुलीला आज काय झालं असतं तर हे सगळे लोक आले असतील का? मी एक हेल्थ वर्कर आहे, तुम्ही सांगता समाजाला की तुम्ही सगळेजण मिळून लोकांना समजावून सांगा, कोरोनाबद्दल सांगा असं म्हणता, पण आज हे पोलीस लोक कर्मचारी कुठे